महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी वंचित बहुजन आघाडीचे सदस्य विनय भांगेजी आपल्या सोबत आहेत. सर, आमच्या चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे. सर, उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यानिमित्त आपले जे नागरिक आहेत त्यांना आपली काय शुभेच्छा आहे, काय संकल्पना आहे त्याबद्दल? नमस्कार. सर्वप्रथम मी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माझ्या व माझ्या परिवारातर्फे सर्वांना, सर्व बौद्ध बांधवांना मंगलमय शुभेच्छा देतो. तसेच आज 14 एप्रिल साजरा करत असताना सर्व बौद्ध बांधव एकत्र आलेले आहेत. त्याचप्रकारे खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना एकत्र बघायला भेटतं. आणि ज्यावेळेस आम्ही मतदान करायला निघतो, जेव्हा निवडणुकी येतात, त्यावेळेस हीच बौद्ध बांधव इतर पक्षांकडे, इतर पक्षांना मजबूत करत BJP काँग्रेस अशा पक्षांकडे काम करत असतात. आणि मी ज्या प्रकारे आंबेडकर खानदानाचा, घराण्याचा मी एक शिपाई आहे, त्याप्रकारे माझ्या मनातलं मी बोलतो की सगळ्या बौद्ध बांधवांना मी आवाहन करतो की आपण अशाच प्रकारे या निवडणुकीत, येणाऱ्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती किती ताकदवर आहे ही दाखवणं, ही दर्शवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावे आणि आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व निवडावे आणि त्यांचं पाठीशी राहून आंबेडकर घराणा मजबूत करावी, ही सगळ्यांची, सगळ्यांना मी विनंती करतो व आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.